आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. गावडे साहेबांची जी काही बदली झालेली आहे ती अत्यंत मला तर वाटतं चुकीची आहे. कारण का मुलींची सेफ्टी जर पाहिली आपण तर त्यांचं खूप मोलाचं योगदान ठरलेलं आहे पंढरपूर शहरासाठी. आपण सर्वांनी जर का त्या या गोष्टीवर विचार नाही केला 2 दिवसांमध्ये तर पंढरपूर शहरातील सर्व महिला रस्त्यावर येतील आणि मोठा मोर्चा पंढरपूर शहरामध्ये होईल. कारण का त्यांची जी कार्य पाहिली, त्यांचं जो कार्य जर पाहिली त्यांची, तर ती सर्व खूप मोलाची ठरलेली आहेत पंढरपूर शहरासाठी. त्याच्यामध्ये पाहिलं तर तीर्थक्षेत्राचा विकास असो किंवा शहरातील वाहनांची व्यवस्था असो, महिलांची व्यवस्था असो, हे सर्व खूप मोलाने त्यांनी काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की याचा पूर्णपणे विचार व्हावा आणि गावडे सरांना लवकरात लवकर पंढरपूर शहरामध्ये आणण्यात यावं. थँक्यू. पंढरपूर शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची, दयानंदजी गावडे साहेब यांची तडकाफडकी बदली झालेली आहे. ही बदली राजकीय दबावापोटीच झालेली आहे. पालकमंत्र्यांकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे. यामध्ये सध्या पंढरपूरकर अत्यंत भयभीत झालेले आहेत. कारण एखादा सक्षम अधिकाऱ्यानं पंढरपूर भयमुक्त करण्याचा प्रयत्न करीत असताना काही राजकीय मंडळींना यामध्ये काहीतरी वेगळं घडवायचं आहे. त्यासाठी दयानंदजी गावडे साहेब आडसर ठरत होते म्हणून त्यांची ही बदली केलेली आहे. कोण आहेत राजकीय, कोणी असू शकते? नाही, बदली कोणी केली? ही बदली सरकारनंच केलेली आहे, सरकारमध्ये असणाऱ्या माणसाने. हे आरोप तुमचा पालकमंत्र्यांवर आहे? पालकमंत्र्याकडं कुणी अर्ज दिलेला आहे याचा आणि सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा आहे, पालकमंत्री राष्ट्रवादीचे आहेत, या तालुक्याचे आमदार राष्ट्रवादीचे आहेत, मग आमदारांना विचारल्याशिवाय हे सरकार निर्णय घेऊ शकतं का? सरकारनं SP ने बदली केली. मग तेच सरकारनं पालकमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय SP साहेब करू शकत नाही. काय असं घडलं की कोणाला तरी लोकप्रतिनिधीला तक्रार करावी लागली? काय चूक झाली गावडे साहेबांच्या? काय ते त्या ज्याने तक्रार केलेली आहे त्यांनाच विचारा. तुम्हाला कोणी सांगितलं ही बदली राजकीय दबाव कुठे झाली? आम्ही आज बघतोय ना सगळ्या पंढरपुरात 3-4 दिवसांपासून चर्चा चालू आहे. वृत्तपत्रातून याची दखल घेतली गेलेली आहे. गावडे साहेबांनी सांगितलं पत्रकार परिषद घ्या? नाही, अजिबात नाही. त्यांचा आमचा काय संबंध? या ठिकाणी मी तुमच्या परिषदेमध्ये काही जणांनी सांगितलं की बदली झालेलं आम्ही कळल्यानंतर गावडे साहेबांना भेटायला गेलो, तिथं आम्हाला कळलं. मी अजूनही गावडे साहेबांना भेटलेलो नाही. ज्या दिवशी ते पंढरपूर शहरामध्ये पहिल्यांदा त्यांनी चार्ज घेतला त्या दुसऱ्या दिवशी माझ्यावरती त्यांनी स्वतः गुन्हा दाखल केलेला होता. धनगर समाजाचं आंदोलन पंढरपुरात चालू असताना माझ्यावरती पहिला गुन्हा त्यांनी या ठिकाणी हजर झाल्या माझ्यावरती केलेला होता. त्यामुळं अधिकाऱ्यांना जात धर्म